तुकाराम ज्ञानोबा 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 तुकाराम पहिलं जे नाटक या ठिकाणी सादर करणार आहोत ते म्हणजे व्यसन मुक्ती. आमच्या संत श्रीपाद बाबा व संत रामदास बाबा पालखी सोहळ्याचं एक सगळ्यात महत्वाचं महान वाक्य मी ते तुम्हाला सांगू इच्छितो. आमची एकच उद्दिष्ट आहे अध्यात्मशक्ती आणि व्यसन मुक्ती. अध्यात्मशक्ती आणि व्यसन मुक्ती हीच आमची ध्येयपूर्ती. हे आमचं पालखी सोहळ्याचं या ठिकाणी ब्रीद वाक्य आणि त्या ब्रीद वाक्याला साक्षीला ठेवून या ठिकाणी आम्ही व्यसन मुक्ती हे पहिलं नाटक सादर करत आहोत. पांड्या खोल लवकर चढली पाहिजे. कडक कडक चढली पाहिजे. बरं का चढली पाहिजे चांगली. हे बिन पाण्याची दे मला. बिन पाण्याची अरे रे तो बघ. हे तो पांडू चाललाय बघ आपल्या गावात. राम 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 राम. तुमचा शोध घेत होतो आम्ही. तुम्ही कुठे निघालात? मी पंढरीच्या वारीला चाललोय. सांगल्यांच्या संगतीत राहतोय आणि इतके दिवस झालं मी तुमचा शोध घेतो पण तुम्ही मला कुठं दिसायला तयार आहे? पंढरपूरच्या वारीला जातो राव. अरे सगळं जग पंढरपूरच्या दिशेनं चाललंय. अरे काय नाही पंढरपूरला जाऊन काय मिळत ना. रात्री मी कीर्तन ऐकलं त्या कीर्तनात सुद्धा बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल. लोकांना काय काम आहे बुवा? लोकांना काय काम आहे? हो सज्जनाच्या संगतीमध्ये आयुष्याचं कल्याण होतं. पण तुम्ही लई लहानपणाचे मित्र आहेत म्हणून आता थोडस 2 मिनिटं तुमच्यावर बस. आमच्या संगत. अरे काय झालं? याच्यापासून मी फार दूर आहे. काय होत नाही. अरे आई वडिलांनी एवढे घोर संस्कार केले आणि त्या संस्काराला मी कधीही तरा जाऊ देणार. अरे मजा येते. ये जवळ ये जवळ. अरे नको ये जवळ. अरे नको नाही. बरं ठीक आहे तुम्ही जीवा भावाचे मित्र आहे. मी हा थोडासा मला विचार करू. अरे बर्थडे आज बर्थडे. अरे असू दे तुझा बर्थडे. मग आपल्या चांगल्या बाजूने आपण साजरा करू ना तुझा बर्थडे. अरे नको नको नको. आपण सांग ऐकू. आपण चांगल्या बाजूने बर्थडे साजरा करू. मी फार तर तुम्हाला शाकाहारी जेवणाची पार्टी देतो बाबा. शाकाहारी मध्ये मजा नाही. जेवणात येऊन खाऊन पिऊन आयुष करायचं. अरे 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 आयुष हा शब्द मानवी जीवनात धोकादायक आहे. तुम्ही याच्याकडे लक्ष देऊ नका. अरे तू आहे काम तर त्या महाराज लोकांच्या कशाला नादे लागतो. बाटली कॉल बाटले. हे थांब थांब पहिले देवाला निवत देऊ देवाला. हा मारेवाला. हा खंडवाला चकन बन गया. हा मसोबा. अरे तुम्ही चांगलं करत नाही रे. देवाने असं कधी केलं नव्हतं. त्यांच्या नाव हे खपावलं जात आहे. ऐका खरंच. अरे खरंच या व्यसनात मी तुम्हाला पाया पडून सांगतो. तुम्ही माझ्यावर पंढरपूरला चला. तुम्ही माझ्यावर पंढरपूरला चला. जीवनाचं कल्याण होईल. असा वाढदिवस साजरा केला तर तुझ्या आयुष्यातले दिवस घटतील. तुम्ही ऐका. ऐक तू माझा आहे. पंढरपूरची वाडीला जाऊन काय फायदा नाही. मजा कर. थोडे तरी पे. थोडे तरी पाप लागत नाही. देवाचं नाव घेतलं पाप लागत. तुम्ही म्हणता पाप आहे. देवाला निवड दिला आता पाप नाही लागत. सारखी संस्काराची आठवण येते. पण एकच ग्लास बरं का परत फोर्स नाही करायचं. रामाच्या नावाने फक्त एक. फक्त एक. आता सांगतो फक्त एक. एक कडक जा. कडक कडक थोडी. अरे कधी नाही. दोस्ताचा आपला बड्डे. दोस्ताचा बड्डे. हा चढले का? कशी गुरकी आली. वा
तुला वाढदिवस असा साजरा करीचा दरवर्ष असेच असे मला बोलत जा आम्ही तुझ्या वाढदिवसाला असंच येत जाऊ आखी शेपरेल घ्या तुमच्या थांब याला लय चढले थांब लय चढले लय चढले थांब नको पिऊ आता अरे नको पिऊ लय चढली याच्या घरी याची बायको खतरनाक आहे भाऊ याची बायको आपल्याला बिन धोत्र काढू काढू मारेल बस बस चला याच्या बायको जवळ नेऊ आपण हे चला जाऊ द्या